नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आता मी कुठे आहे. तर आज माझ्या या भटकंतीमध्ये आहे प्रज्वल आणि करण. आता मी आहे लोहगड किल्ल्यावरती आणि या किल्ल्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगायचा प्रयत्न करेन. तर चला आता पटपट किल्ला हा एक्सप्लोअर करूया. तयार आहेत का दोघं? चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. लोणावळ्यापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असणारा लोहगड किल्ला अति मजबूत बुलंद असा दुर्ग आहे. याची उंची 3400 फूट असून किल्ला चढायला खूप सोपा आहे. किल्ल्याला सातवाहनकालीन म्हणजेच 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असला तरी गडाची बांधणी अतिशय भक्कम आहे हे आपल्याला या गडाच्या तटबंदी आणि बुरुजावरून दिसून येते. गडावर प्रामुख्याने 5 दरवाजे आहेत, ज्यात गणेश दरवाजा, महादरवाजा, नाना दरवाजा आणि गोमुखी असणारा हनुमान दरवाजा पाहायला मिळतो. गडाचा इतिहास पाहिला तर सर्वप्रथम सातवाहन, पुढे बहमीन आणि नंतर इतिहासकालीन नोंदीप्रमाणे निजामशाहीचा संस्थापक मलिकंबरने हा किल्ला घेतला. पुढे 1637 मध्ये आदिलशहाकडे आणि 1648 दरम्यान शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे काही काळानंतर 1818 मध्ये इंग्रजांनी एकही गोळी न झाडता हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. 1779 मध्ये जेव्हा नाना फडणवीस या किल्ल्यावर राहत होते तेव्हा त्यांनी गडावरील नाना दरवाजा, 16 कोनी असलेले तलाव व अशी बरीच वास्तूंची दुरुस्ती केली. किल्ल्यावर पाहण्यासारखे त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर, मशीद वजा इमारत, सदर वाड्यांचे अवशेष, घोड्याची पागा, पाण्याचे टाके, अष्टकोनी तलाव, गणेश दरवाजा जवळ असलेले तोफा, विंचूच्या नांगी प्रमाणे आणि 1500 मीटर लांब असणारा हा विंचू कडा आणि लक्ष्मीकोटी पाहायला मिळते. याच लक्ष्मीकोटीचा उपयोग शिवरायांनी सुरतेवर छापा मारून मिळालेला खजिना ठेवण्याकरिता केला होता असे जाणते इतिहासकार सांगतात. तर मित्रांनो, फायनली आमचा हा पूर्ण गड बघून झालेला आहे. तुम्हाला या गडाबद्दलची माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गड ही आपली संपत्ती आहे, तिचं जतन केलं पाहिजे.